नमस्कार मित्रांनो आर के फार्मिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ऊसाच्या शेतामध्ये आलेलो ला आहोत लास्ट टाइम एक ह्याच्यावरती व्हिडिओ बनला होता आपण ओसावरती टॉनिक मारलं होतं आणि कीटनाशक आणि बुरशीनाशक मारलं होतं त्याच्याबरोबर आपण एकर एक पत्त युरियाफान दिलेला आहे ओके तर आपण बघूया लास्ट टाईमला पण ह्याच लोकेशनमधून मी व्हिडिओ बनला होता त्याच ठिकाणी बसलेला हो त्याच ठिकाणी बसलेला आहे मी तुम्ही पाहू शकता असं खूप छान असा ऊस आलेला आहे तुम्ही पाहू शकता इकडं पाचट टाकायला होतं ह्या ह्या प्लॉटमध्ये पाचट टाकायला थोडं औषध दोन्हीला पण एकाच टाईमला बनलं होतं फक्त फक्त युरिया जे आहे ना पंधरा वीस लेट दिलेला आहे ह्या पाचरमधल्या ऊसाला आणि ह्याच्याबरोबर ह्याला सिंगल सुपर पासफेट पण टाकलेला आहे पाचटमधल्या उसाला दोन पोती सिंगल सुपर पासफेट आणि एक पोत्या युरिया टाकलेला आहे आणि इकडे फक्त युरिया टाकलेला आहे ज्यात पाचर जाळलेलं आहे ओके उन्त उसाल है। जवामी आ, में तर खूप असा उंच ऊस आलेला आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा मी लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये पाहिला तर तुम्ही जेव्हा आम्ही औषध मारलं त्यावेळी छोटंच होतं म्हणजे जास्त का उंच नव्हतं इथं की इथं बरं होतं बर म्हणजे एक नऊ इंच असेल नऊ दहा इंच उंच ऊस आला होता आता कंबरला म्हणजे तीन फूट ऊस आलेला आहे कंबराबरोबर ऊस आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर प्रगती आहे ऊसामध्ये खूप प्रगती आहे तुम्ही पाहू शकता मी उभारून तुम्हाला दाखवतो पाहू शकता संध्याकाळचं वातावरण आहे आणि छान असा दिसतो आहे हा प्लॉट आहे पाच टाकलेला ओके हे पाचट टाकलेला प्लॉट आहे ह्याच्यामध्ये दोन पोती सायकल सुपर पासपेट आणि एक पोतो युरिया दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त युरिया दिलेला आहे आणि दोन्हीला पण टॉनिक म्हणजे शुगर गोल्ड हे टॉनिक मारलेलं आहे जी एन पी कंपनीचा दोन्हीला पण मारलेला आहे आणि कीटनाशक आणि बुरशीनाशक दोनला पण मारलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कोंब पण खूप जोमदार उठलेले आहेत कोंबाची जाडी पण खूप छान आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि आंतरपीक पीक म्हणून हरभरा घातलेला आहे आपण हरभरा पण फुलं सोडत आहे हरभऱ्याला सुगर गोल्डची ची रिझल्ट मला खूप छान वाटलं म्हणजे खूप जोमदार उठत आहेत म्हणजे मोठे मोठे कोंब उठत आहेत तर तुम्ही पण वापरून पहा जी एन पी कंपनीचं शुगर गोल्ड ज्यामध्ये खूप सारे घटक आहेत तुम्ही त्या घटकसाठी मी अगोदर एक व्हिडिओ बोलला आहे त्या व्हिडिओला जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते तर बघा छान साऊस आलेला आहे रिझल्ट खूप भारी आहे तर खोडा तुटल्यानंतर मी एक महिन्यानंतर याचा प्रयोग केला होता कीटनाशक बुरशीनाशक आणि शुगर गोल्डचा ओके तर ऊस कसा आहे तर ऊस कसा आलेला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आर के फुला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद